नमस्कार मी आशिष जाधव झी चोवीस तासच्या या विशेष मोहिमेत तुमचं स्वागत महाराष्ट्राची शान या अंतर्गत आज झी चोवीस तासच्या वतीनं करोना काळामध्ये ज्यांनी वेळप्रसंगी प्राणांची बाजीसुद्धा लावली त्या महाराष्ट्र पोलिसांच्या करोना योद्धांचा आम्ही आज गौरव करणार आहोत त्यांना सन्मानित करणार आहोत ते भाग्य आज झी चोवीस तासला लाभतंय आहे महाराष्ट्र पोलीस आणि झी चोवीस तासच्या संयुक्त विद्यमानं आजचा हा सोहळा पार पाडला जातो आहे आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आहेत तसंच आपल्यासोबत राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आहेत याशिवाय आपल्यासोबत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग आहेत आणि परमबीर सिंग यांच्याशी बोलण्याची संधी मी तरी दवडणार नाही याची कारणं वेगवेगळी आहेत पहिलं कारण हे आहे की करोना काळामध्ये मुंबई पोलिसांनी प्राणांची बाजी लावली मुंबईकर म्हणून आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे कारण मुंबईमध्ये राहून मुंबईकर होऊन दाखवणं यासारखं मोठं काम नाही आहे आव्हान नाही आहे आणि त्यात मुंबईचा जो पोलीस आहे त्यांनी मुंबईत राबणं हेही एक महादिव्य आहे अशा वेळी मुंबई पोलिसांची कसोटी या करोना काळात लागली आणि स्वत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे प्रत्येक ठिकाणी आघाडीवरती दिसले त्यांनी रस्त्यावरच्या लढाईला जास्त प्राधान्य दिलं बाकीचे वाद त्यांनी विचारच केला नाही आपल्यासोबत परमबीर सिंग आहेत सर हाच विषय आहे की करोना मुंबईत जर का आवरला गेला तर महाराष्ट्र वाचेल या भावनेतनं मुंबई पोलीस कामाला लागली होती सर मुंबई में करोना की लढाई में मुंबई पुलिस की एक महत्वपूर्ण भूमिका रही आ, उसमें मेरे लगभग 6000 कर्मचारी कोरोना बाधित हुए 84 मेरे कर्मचारी शहीद हुए अधिकारी शहीद हुए वरिष्ठ से वरिष्ठ अधिकारी हमारे जॉइंट कमिश्नर एडिशनल कमिश्नर डिप्टी कमिश्नर्स कोरोना बाधित हुए इससे यही दिखाई देता है कि हमारे जो सीनियर ऑफिसर्स हैं फोर्स को फ्रंट में आकर लीड करते हैं हर जगह हमारे सीनियर अधिकारी आगे से आगे जाके चाहे कंटेनमेंट जोन को मैन करने का आ, उनका भूमिका थी या हमारे हॉस्पिटल्स को मैन करना कोविड केयर सेंटर्स को मैन करना हमें अपने कोविड केयर सेंटर शुरू करना ट्रैफिक मैनेजमेंट करना बाकी जो एमरजेंसी सर्विसेज है उनकी मदद करना हर जगह हमारे अधिकारी और पुलिस कर्मचारी आगे आए और उस चाहे वो माइग्रेंट लेबर का इशू था उसमें भी पूरी जवाबदारी पुलिस खाते ने निभाई और इसी के कारण यही कारण था कि पुलिस वाले अपनी जान की परवाह ना करते हुए भी ये लड़ाई लड़े एक लड़ाई थी ये भी उस उसमें हमारे आ, हेल्थ को जैसे मानता है लगभग छः हज़ार लोग बाधित हुए 84 लोग शहीद हुए और आर्मी में भी अगर कोई एक यूनिट इतनी बड़ी कैजुअल्टी लेता है उसे बहुत हैवी कैजुअल्टी माना जाता है किसी भी वॉर में ये भी एक प्रकार की लड़ाई थी एक वॉर थी और आ, मुझे गर्व है मुंबई पुलिस पर कि वो दे रोज़ टू द ओकेजन रोज टू द चॅलेंज और पूरी जी जी जॉन उन्होंने आपल्या कर्तव्य निभाया सर मुंबई पोलीस खास करून जेव्हा करोनासाठी लढत होते तेव्हा एकतर असं असत ना की मुंबई पोलीस आयुक्त ही ग्लॅमरस पोस्ट आहे पण त्याचबरोबर तो काटेरी मुकुट सुद्धा आहे म्हणजे कोणती आफत कधी येईल हे सांगता येत नाही असं करत मुंबई पोलिसाला काम करावं लागतं म्हणजे सरांना पण अनुभव आहे

हमारा पूरा एनर्जीज उसी में लगा और उसी के कारण बहुत से जो कठिन एरिया थे आपने भी कहा कि जैसे अपने जो हॉटस्पॉट्स जितने भी थे उनको कंटेनमेंट किया गया जो जो पहले हॉटस्पॉट थे उनमें चाहे वो धारावी हो चाहे वर्ली का भी कोलीवाड़ा हो सबसे पहले हॉट स्पॉट्स यही थे वहाँ कोरोना को कंट्रोल में किया गया हमारे सीनियर इंस्पेक्टर जो पुलिस स्टेशन के थे डिप्टी कमिश्नर्स थे उसे जाके उनको कोरोना हुआ, लेकिन फिर भी लड़ाई में पुलिस वाले पीछे नहीं हटे और यही ये महिने के ऊपर मला आठवत आहे तुम्ही जेव्हा सुरुवातीला म्हणजे आपण लॉकडाऊन मध्ये आलो तेव्हा तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन कि सॅनिटाइज कसं होतंय आहे तिथं ती व्हॅन येते की नाही सॅनिटाइज ची किंवा तुम्ही कसं स्वतःला सुरक्षित राखलं पाहिजे कसं काम केलं पाहिजे हे सुद्धा पोलिसांना समजावून सांगत होतात सुरुवातीच्या काळामध्ये जहाँ भी प्रॉब्लम ज़्यादा हुई पुलिस वाले ज़्यादा बाधित हुए हर जगह चाहे वो पुलिस कॉलोनीज़ हों या हमारे पुलिस स्टेशन थे जो धारावी एरिया में वहाँ इनफेक्ट ऑनरेबल होम मिनिस्टर साहब भी हमारे साथ गए थे तो जो भी जा, एरिया ज़्यादा बाधित हुए जे जे हॉस्पिटल था एक जे जे, जे जो पुलिस स्टेशन है एक दिन में अट्ठावीस कर्मचारी और अधिकारी हमारे पॉजिटिव हुए थे तो उसी दिन मैं तुरंत जे जे पुलिस स्टेशन भी गया था मैंने अपने कर्मचारियों से और अधिकारियों से बातचीत की थी उनका मनोबल बढ़ाया था और मुझे गर्व है कि पूरे इस इतनी बड़ी क्षति होने के बाद भी मुंबई पुलिस पीछे नहीं हटी ये लड़ाई में आगे आके पूरी जनता की रक्षा की है और उसका क्षति अवश्य हुआ है लेकिन इट इज़ अ वेरी वेरी प्राउड फोर्स इट इज़ अ वेरी वेरी ब्रेव फोर्स और मुझे बहुत ही गर्व है इस पुलिस फोर्स सर मुंबई पुलिस आयुक्त मनु जहाँ मुंबई पुलिस प्रश्नचिन्ह उपस्थित के लिए जाता नाहक समजू शकतो की मुंबई पोलिसांवरती जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित गेले ते गाक होते केले गेले के, ले -के ले, मुंबई पोलीस मुंबई पुलिस वाटतं हे आहे सर सो so, आपका जो प्रश्न है मुझे लगता है एक हमारा जो इन्वेस्टिगेशन था उससे संबंधित ये प्रश्न है उस इन्वेस्टिगेशन के बारे में इतना कहना चाहूँगा कि जो हमारी इन्वेस्टिगेशन की रिपोर्ट थी एक विशेष केस में सुशांत सिंह राजपूत केस में वो रिपोर्ट हमारे जो इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर है उन्होंने देखी थी सीनियर इंस्पेक्टर ने देखी थी डिप्टी कमिश्नर ने एडिशनल कमिश्नर ने कमिश्नर ने देखी थी हमारे राज्य के एडवोकेट जनरल ने देखी थी और उसके बाद वो सील रिपोर्ट हम हमने ऑनरेबल सुप्रीम कोर्ट को सबमिट की थी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में जज जज थे उन्होंने उस रिपोर्ट को देखा पुलिस के इन्वेस्टिगेशन के बारे में अपना समाधान व्यक्त किया और ऐसा सेंटेंस है कि मुंबई पुलिस के इन्वेस्टिगेशन में ना तो कोई रॉन्ग डूइंग थी ना कोई फॉल्ट था सुप्रीम कोर्ट का समाधान हुआ हमारी इन्वेस्टिगेशन रिपोर्ट से लेकिन उसके बाद अलग अलग लोग अलग अलग चैनल्स पर आके कुछ तो बड़े बड़े एडवोकेट्स ने भी आके हमारे इन्वेस्टिगेशन को क्रिटिसाइज़ किया ऐसे ही एक बड़े वकील से मैंने खुद बात की मैंने कहा कि आपने किस बेसिस पे हमारे इन्वेस्टिगेशन को क्रिटिसाइज़ किया आपको मालूम है हमारा इन्वेस्टिगेशन क्या था आपने हमारी इन्वेस्टिगेशन रिपोर्ट देखी है उन्होंने मान्य किया नहीं मैंने फिर किस आधार पर कहते जो उनको एंकर ने बताया था उस आधार पर उन्होंने हमारे इन्वेस्टिगेशन को क्रिटिसाइज़ किया और उसके बाद उन्होंने कहा कि दोबारा ये नहीं होगा लेकिन फिर भी कुछ लोग हैं आज जो आज भी हमारे इन्वेस्टिगेशन को क्रिटिसाइज़ करते हैं उनमें से पूछना चाहूँगा कितने लोगों ने हमारी इन्वेस्टिगेशन रिपोर्ट देखी है मुझे नहीं लगता कि सात व्यक्तियों के अलावा किसी भी व्यक्ति को हम मालूम है हमारा इन्वेस्टिगेशन क्या हुआ कितने लोगों ने क्या बयान दिए किस किसके बयान हुए डॉक्टर्स की क्या रिपोर्ट थी साइकेट्रिस्ट की क्या रिपोर्ट थी बिना जानकारी के लोग क्रिटिसाइज करते हैं तो एज अ प्रोफेशनल फोर्स हम देखते हैं हमें लगता है कि ये बोल क्या रहे हैं लेकिन हमें समाधान है हमारा इन्वेस्टिगेशन प्रोफेशनल इन्वेस्टिगेशन था एंड जब बाद में इन्वेस्टिगेशन सीबीआई को हैंडओवर किया गया उनके साथ हमने पूरा सहकार्य किया है एंड पूरे पेपर्स जितने डॉक्यूमेंट्स जितनी एविडेंस थी सब हैंडओवर कर दी गई है आगे सीबीआई का इन्वेस्टिगेशन चल रहा है और मुझे विश्वास है कि हमारा जो इन्वेस्टिगेशन हुआ था उससे कोई जो फाइंडिंग होगी उससे अलग नहीं होगी सर लेकिन एक आक्षेप हाथ सुद्धा घेतला है कि निष्कर्ष सष्ट दिवस मध्य का आला नहीं आत्महत्या होती कि हत्या होती नहीं सीबीआई कड़े हा तपास वर्ग सुप्रीम कोर्टा ने निष्कर्ष नहीं सीबीआई कड़े हमारा इन्वेस्टिगेशन सी बी आई को हैंड ओवर नहीं किया गया था बिहार पुलिस का इन्वेस्टिगेशन था जो सीबीआई को हैंड ओवर किया गया था और सुप्रीम कोर्ट ने ऐसा भी आदेश दिया था अपने ऑर्डर में कि अगर मुंबई पुलिस अपने इन्वेस्टिगेशन के बाद ऐसे निष्कर्ष पर पहुंचती है कि कोई गुना दाखिल करना पड़ता है वो गुना सी बी आई को दाखिल ट्रांसफ़र किया जाएगा हमारा इन्वेस्टिगेशन सी बी आई को ट्रांसफ़र नहीं किया हमारे इन्वेस्टिगेशन से समाधान व्यक्त किया और जो आप साठ पैंसठ दिन का आपने प्रश्न उठाया कोई भी ए डी आर डेथ का प्रकरण उसको इन्वेस्टिगेशन में कम से कम तीन से चार से छः महीने लगते हैं इस वर्ष में जैसे बैंड्रा पुलिस स्टेशन में ही लगभग एक सौ से अधिक ए डी आर दाखिल हुए हैं मुझे नहीं लगता कि उसमें से 10 या 20 से अधिक ए अभी तक फाइनल हुए होंगे जो कहने का अर्थ यह है कि इन्वेस्टिगेशन में तीन से चार पाँच महीने का समय लगता है और इस केस में भी हमारी तरफ से कोई ना तो देर हुई थी एंड बहुत ही एक प्रोफेशनल इन्वेस्टिगेशन किया गया था जो कि इस देश की हाईएस्ट कोर्ट ने अपेल्ट किया उसके बाद किस बेसिस पे लोग क्रिटिसाइज करते हैं हमें तो ये समझ नहीं आता सर आपल्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा आहेत त्यांच्या समक्ष मी तुम्हाला प्रश्न विचारतोय मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मी प्रश्न विचारतोय या साठ पासष्ट दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला पॉलिटिकल मास्टर्सकडनं काही प्रेशर काही दबाव असा आला हमे सरकार की तरफ से पुरा सपोर्ट मिला हमने आ, गवर्नमेंट से हमने जब अच्छे रिप्रेजेंट प्रॉपर रिप्रेजेंटेशन सुप्रीम कोर्ट में होनी चाहिए उसमें स्पेशल काउंसिल अपॉइंट करने के लिए भी हमने सपोर्ट मांगा पूरा सपोर्ट मिला दबाव तो बिल्कुल नहीं था लेकिन सपोर्ट पूरा हमको ऑनरेबल चीफ मिनिस्टर से पूरे शासन से हमको पूरा सपोर्ट मिला इस केस में सर मुंबई पुलिस की तुलना स्कॉटलैंड यार्ड बरबर के लिए मुंबई पुलिस आयुक्त मन तुम्हें पुनः दावा वरती ठाम आहत कि मुंबई पुलिस इज द बेस्ट वी आर द बेस्ट विदाउट अ डाउट पुरी तरह इसी बात पे मैं फने से बोल सकता सर माझ्यातला पत्रकार जागा झालेला आहे आणि विशेषतः संपादक जागा झालेला आहे कौतुकाची बाब काय बघितली महाराष्ट्रानं देशानं की करोना काळामध्ये पोलीस महासंचालक असतील मुंबईचे पोलीस आयुक्त असतील त्यांच्या अवतीभोवतीसुद्धा सुद्धा वाद आलेत पण ते राजकीय बोलले नाहीत ती जबाबदारी तुम्ही निभावली आणि तुम्ही चांगली निभावता आहात मुंबई पोलीस असेल महाराष्ट्र पोलीस असेल त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पण तुम्ही सुद्धा भूमिकेपासून मागे हटला नाहीत ना पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त मुंबईचे यांनी कधी मीडियासमोर येऊन असं काही वक्तव्य केलं नाही की जिथे महाराष्ट्र अडचणीत आला आहे ही जी कवायत झालेली आहे ही बेमालूम झालेली आहे हा सुद्धा आदर्श या मधल्या वादाच्या काळात तुम पोलीस खात्यानं आणि तुमच्या गृह खात्यानं ठेवलेला आहे म्हणजे तुम्ही ती कमान सांभाळली पॉलिटिकल तुम्ही बोलू शकता पण अधिकारी म्हणून त्यांनी ते, ते तारतम्य बाळगलं कर्तव्याकडं जास्त लक्ष दिलं आणि ती भूज आजही कायम राखली जाते म्हणजे मधल्या काळात झाली असेल कोणी प्रयत्न केलाही असेल बदनामी करण्याचा पण शेवटी मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस हे देशात अव्वल आहे त्याच्या प्रतिमेवरती कुठलाही घाला येऊ शकत नाही हे हळूहळू स्पष्ट होत आहे बरोबर एकदम खरी गोष्ट आहे कसं आहे की मधल्या काळामध्ये असं आहे आपण पाहिलं की याच्यामध्ये राजकारण करण्याचा सुद्धा मोठा प्रयत्न झाला आता मुंबई पोलिसाला माफिया म्हणण्यात आलं आणि त्याच्या मागं काही राजकीय पक्ष होते त्याला प्रोत्साहन देण्यात आलं की मुंबई पुलीस कशी बदनाम झाली पाहिजे महाराष्ट्र कशी बदनाम झाली पाहिजे मुंबईच्या था महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्या साहेब देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि दुःखाची अशी गोष्ट आहे की या सर्व याच्यामध्ये राजकीय पक्ष त्याच्यामध्ये काही होते ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे कसं आहे की या संपूर्ण काळामध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांनी काम उभं केलं ठीक आहे कुठे काही एखादी चूक झाली असेल आमच्या पोलीस खात्याच्या अधिकाऱ्याकडनं किंवा आमच्या हवालदाराकडनं तर इतक्या मोठा फोर्स आहे होऊ शकते का त्या ठिकाणी पण याचा अर्थ त्याला बदनाम करायचं काम अशा पद्धतीनं जे मधल्या काळामध्ये राजकारण आणलं गेलं ते अतिशय चुकीचं आहे आपण पाहिलं माध्यमाच्या म्हणजे म्हणजे आम्ही त्यातला एक भाग आहोत आता नाव हरकत नाही आज त्या बिहार राज्याच्या बाबतीत बिहार राज्याचे आज आमचे डी जी आहेत आमचे पोलीस कमिशनर आहे तुम्ही त्याचा उल्लेख केला पण बिहार राज्याचे डी जी पी कशा पद्धतीने बोलत होते म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता जसा बोलतो तशा पद्धतीने त्यांचं वक्तव्य दोन महिन्यामध्ये होतं त्यांनी महाराष्ट्र पोलिसला बदनाम करण्याचं काम केलं शेवटी राजकारणामध्ये ते गेले शेवटी आता त्यांनी राजीनामा दिला आणि आता निवडणूक लढवत आहेत त्यांनी पाच सुद्धा राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना तिकीट मिळाली नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी तिकीट मिळाली म्हणजे परत डी जी पदावर रुजू झाले बिहारमध्ये आणि या दोन महिन्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं एखाद्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या माध्यमातून कसं वक्तव्य पाहिजे ते न करता महाराष्ट्र पोलिसला बदनाम करण्याचं काम त्यामध्ये करण्यात आलं हे संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण भारताने पाहिलेलं आहे ठीक आहे पोलीस महासंचालक सर आहेत आपल्यासोबत सुबह जयस्वाल मी तुम्हाला एवढाच प्रश्न विचार की हे तपासाचे जे गुन्हे आहेत त्यांचा तपास होत नाही लक्ष कोरोनावरती केंद्रित करायचं होतं वेळी तुमची मानसिकता काय होती की मुंबईमध्ये कंगना राणावत आहे ते एक वेगळं प्रकरण आहे सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाचं वेगळं प्रकरण आहे नंतर मग आता ड्रग्जचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे प्रसारमाध्यमं वेगळीच राळ उडवून देत आहेत त्यामध्ये नाहक काही गोष्टी ज्या चर्चेला यायला नको त्या सुद्धा चर्चेला येत आहेत अशा वेळेस पोलीस महासंचालक म्हणून तुमचं लक्ष कशावर होतं बघा जेव्हा आम्ही खात्यामध्ये सामील झालो होतो त्यावेळी आम्ही एक शपथ घेतली होती आणि पोलिस महासंचालक म्हणून माझं लक्ष एवढंच होता की जे काही शपथ मी घेतलेली होती त्या शपथवरती आम्ही आमची कार्यपद्धती त्याच्यावरती थांब राहिली पाहिजे आणि एज अ प्रोफेशनल आम्ही प्रोफेशनली काम करत होतो आमच्याकडे करोनाचा जे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यावरती आमचं संपूर्ण लक्ष होता पोलिसांचे जे काही कामगिरी आहे ते प्रोफेशनली करतात त्याच्याबद्दल दोराय नाही आहे आम्ही जे काय कामगिरी केलेली आहे ते चांगली कामगिरी केलेली आहे प्रोफेशनली केलेली आहे आणि पुढेसुद्धा प्रोफेशनली काम करणार आहे सर तुम्हाला मी शेवटी एकच प्रश्न विचारतोय की महाराष्ट्र मराठी अस्मिता त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्याविषयी नाहक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा जो प्रयत्न झाला त्यावरती एक ठोस असं आर्ग्युमेंट सरकारकडनं जाणं गरजेचं आहे त्या सरकार कमी आहे असं आम्हा पत्रकारांना वाटतंय ही सांगण्याची गरज आहे की एखादा तपास जेव्हा येतो तो, तो कशासाठी केला जातो तो भरकटला जेव्हा आपण म्हणतो तो कोणत्या भरकट मुद्द्यांवरती भरकटतो ते ज्युडिक्शन त्या तपासाचं किंवा त्या केसचं नाही आहे आत्महत्या केली किंवा के हत्या केली यासाठी मुंबई पोलीस राबले नंतर ज्या गोष्टी बाहेर आल्यात तेव्हा त्या केंद्रस्थानी नव्हत्या हे सरकारच्या वतीनं गृहमंत्री म्हणून तुम्ही सांगणं गरजेचं आहे तेव्हा लोकांना विश्वास बसेल आप की आपल्याला नाहक कोडण्याचा प्रयत्न झाला या संपूर्ण प्रकरणामध्ये जसं सी पी साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र पोलीस मु, मुंबई पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करत होती आणि हा तपास चालू असताना अतिशय चांगल्या पद्धतीने तपास चालू असताना सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलं असताना एक हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आता सीबीआयकडनं तपास चालू होता सीबीआयच नाही बाकी एजन्सीसुद्धा त्याच्यामध्ये आल्या ई डी आली नंतर तुमचे एन सी बी आली तिन्ही मोठ्या एजन्सी आहे म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या मोठ्या एजन्सीज आहे त्यांनी ते आपल्या अलग अलग पद्धतीने तपास केला पण याच्यामध्ये हा तपास सी बी आयकडे दिल्यानंतर आता आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे आता की शेवटी सी बी आयकडे तपास दिल्यानंतर शेवटी त्यांचा निष्कर्ष काय इन्व्हेस्टिगेशनचा शेवटी काय काय त्यांना आढळलं त्याची जनता आम्हाला विचारते आणि आम्ही यंदा सीबीआयना विचारतोय की लवकरात लवकर तुमचं जे निष्कर्ष आहे जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्याचं सत्य समोर आलं पाहिजे तुमचं फायंडिंग काय ते समोर आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने लवकरात लवकर त्यांनी आपलं इन्व्हेस्टिगेशन दाखल करावं अशी त्यांना आम्हाला आमची त्यांना विनंती आहे इथेच थांबतोय पात्र आजी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे